त्यांनी परवा येऊन जी काही तुमच्यावरती कुठेतरी अनेक आरोप त्यांनी जे केलेले आहेत, योग्य वाटतं का? म्हणजे एकीकडे सरकार गतिमान देते, ह्या अशा ज्याला पुळचट आरोपाला मी उत्तर देत नाही, कारण मी टेक्निकल माणूस आहे, मी विकसनशील माणूस आहे, क्रिएशन ही माझी पॅशन आहे. अलं लक्षात, राजकीय भाषा ह्याच्यावरती मी करत नाही. आणि आता लोकसभेचे नगारे वाजतायत, प्रत्येक स्टेजवरती तुम्हीही बरोबर असणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं मला प्रश्न विचारले किंवा माझ्यावर आरोप केले, त्याच पद्धतीनं ठाकरे भाषेतच त्याला उत्तर दिलं जाईल, एवढंच मी आजच्या निमित्तानं सांगतो. आज आपण विकासासाठी इथं आलेलो आहे, विकासाची गोष्ट बघायला आलेलो आहे, ज्याची वाट धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा गेले 40 वर्षे बघतोय, त्याचं कुठंतरी सडेतोड उत्तर आपल्या माध्यमातून मला द्यायचं आहे. आणि तो विकास माझ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गतिमान सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार काय करू शकतं, ह्या तुमच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या मराठवाड्याला दाखवावं, एवढंच मी तुम्हाला नम्र विनंती. साहेब, वचनपूर्तीचा आपण आज कार्यक्रम घेतोय, लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात असं म्हणायचं नाही. लोकसभेची रणधुमाळी, इलेक्शन, निवडणुका येतात, निवडणुका जातात, अलग लक्षात. पण हा सर्वसामान्य जनतेच्या रोजीरोटीचा, त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. पाणी, ज्याच्यासाठी मराठवाडा 40 वर्ष तडपतोय, ती वचनपूर्ती. लोकसभेसाठी देखील अनेक पक्ष दावा करतायत, आपला काय दावा आहे का? धनंजय सावंत साहेब यांचं देखील नाव येतंय, मागणी हे बघा, पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी आमची पक्षश्रेष्ठी ह्याच्यावरती योग्य निर्णय घेईल, आणि तो जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही शिवसैनिक आहोत, त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू असेल. सर, एक प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.